मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्षाने कुणाला मंत्री करावा हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही भूमिका राज्यातील जनतेची निश्चितपणे. छत्रपती उदयनराजे भोसले हे मला वाटतं तिसऱ्यांदा खासदार होतात आणि ते सिनियर पण आहे, आणि छत्रपतीच्या गादीला जर मान मिळाला असता तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेला एक अभिमान वाटला असता. विचार करतील भाजपवाले असं वाटतं तुम्हाला, कारण 4 महिन्यावरतीच विधानसभा निवडणूक. भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत तो विषय खरं तर कोणाला मंत्रिपद द्यावं, परंतु महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जर मला लोकप्रतिनिधीमधून विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून छत्रपती उदयनराजांकडे पाहिलं जातं आणि ते देखील सिनियर आहे, त्यामुळे त्यांना न्यायिक भूमिका भारतीय जनता पक्षाने दिली पाहिजे अशी माझी न्याय अपेक्षा आहे.